गेल्या काही दोन महिन्यांपासून श्वेता आपण जय हिंद सन्मानच्या माध्यमातून या मातीतले जे अनेक सैनिक शहीद झाले या देशाच्या रक्षणाकरता किंवा ज्यांनी अतुलनीय अशा प्रकारचं शौर्य गाजवलं अशा अनेकांचा आपण सन्मान करतो त्यांच्या शौर्य गाथा आपण या जय हिंद सन्मान या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवत आहोत आणि आज अर्थातच प्रजासत्ताक दिन आणि या निमित्तानं अशाच आणखीन एकही शौर्यगाथा आपण वेगवेगळ्या मान्यवरांच्याकडनं जाणून घेतो आहोत जी आणि आपल्यासोबत काही मान्यवर मंडळी सुद्धा आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत महाजन सर खूप स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये आज प्रजासत्ताक दिनी आपण परेड किंवा बाकी ह्या सगळ्या गोष्टी दरवर्षीच पाहत असतो मात्र यंदाच काय वेगळेपण आहे आणि जरी संपूर्ण देशभरात कोरोनाचं संक्रमण असलं तरी भारताची ताकद ही आज पुन्हा एकदा आपल्याला दिसणार आहे काय वैशिष्ट्य सांगाल मला वाटतं आजच्या या परेडचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं राहील की जी शूरता पुरस्कार जी अनाऊन्स करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सोळा बिहारचे जे कमांडिंग ऑफिसर होते जे गलांमध्ये लढाई लढले होते आणि जिथे आपण सत्तरहून जास्त चीनी सैनिकांना मारलं होतं त्या कर्नल बाबू यांना महावीर चक्र या देशाच्या सेकंड हायएस्ट गॅलेंट्री अवॉर्डनी आपण त्यांचा सन्मान करतो आहोत आपल्याला कल्पना असावी की परमवीर चक्र महावीर चक्र वीर चक्र, सेना मेडल गॅलेंट्री ही जी अवॉर्ड्स असतात ती लढाई करता दिली जातात आणि जे दहशतवादी विरोधी अभियानं जी होतात जी काश्मीरमध्ये चालतात ईशान्य भारतात चालतात त्याकरता जी शूरता दाखवली जाते त्याच्याकरता त्याकरता अशोक चक्र त्याच्यानंतर शौर्य शौरचक्र चक्र ही पुरस्कारही दिली जातात तर म्हणजे गलवानमध्ये जी झाली चीनबरोबर चौदा आणि पंधरा जूनला ती लढाई होती ज्यामध्ये आपले वीस सैनिक गेले त्यामध्ये कर्नल बाबू पण शहीद झाले होते परंतु सत्तरहून जास्त चीनी सैनिक त्यात मारले गेले आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरनंतर पहिल्या वेळा चीनी सैनिकांचं रक्त हे सीमेवरती सांडलं कारण अठ्याहत्तर नंतर चीननी कुठल्याही देशाशी कधी लढाई केली नाही त्या दादागिरी करतात परंतु खरं लढाई करण्याची त्यांची काही क्षमता नाही तर त्यांच्या या हे हे जे कर्नल बाबू आहेत मला वाटतं की आपल्या जो समारंभ होईल त्यामध्ये त्यांच्या पत्नींना हा पुरस्कार नक्कीच दिला जाईल तर महावीर चक्र शूरता पुरस्कार लढाई करता देणं हे आपल्याला सरळ दाखवतं की जे चीन सीमेवरती होतं आहे जे लडाख मध्ये आहे ती लढाई आहे आणि दुसरी एक महत्वाची घटना त्याच वेळेला अशी की हे जी लष्करी परेड आहे त्याचं जे नेतृत्व एक भावना नावाची मुलगी करते आहे ती सुद्धा बिहारची आहे ती म्हणजे फायटर पायलट आहे आणि त्याच्याविषयी तर मला खात्री आहे की आपण नक्कीच पुढे बोलणार आहोत की फारच कमी महिला पायलट्स फायटर पायलट म्हणून सामील झाल्या त्याच्यामध्ये भावना एक आहे आणि सध्या तिने आपलं मिग विमानावरती ट्रेनिंग परत केलेलं आहे आणि ती आज परेडचंही नेतृत्व करणार आहे तर बिहारला हा दुहेरी मान म्हणता येईल की अब जो हायेस्ट अवॉर्ड आहे तो बिहार रेजिमेंटला मिळालेला आहे सोळा बिहारच्या कमांडिंग ऑफिसर कर्नल बाबू कर्नल बाबू जर मी बिहारी म्हटलं तरी कारण सैन्याचे अधिकारी ते ज्या रेजिमेंटमध्ये असतात तो त्यांचा धर्म किंवा ती जात